लातूर जिल्ह्यातील वामणी येथील एक कोटी बावन्न लाख रुपये आणि भातागळी येथील तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये अशा एकूण तब्बल पाच कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश अप्पा कराड यांच्या हस्ते पार पडला यावेळी आमदार अप्पा कराड यांनी प्रत्येक गावामध्ये केंद्र शासन राज्य शासन जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या सहभागातून भारतीय जनता पार्टीने अनेक विकासांच्या योजना मंजूर केल्या असून निधी उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं भाजपाच्या या कामाचे श्रेय लाटण्याचा काँग्रेसकडून होत असलेला प्रयत्न यापुढे खपवून घेतला जाणार नाही असे सांगून कोणतीही विकासाची कामे न करता काँग्रेसवाले ऊसाच्या टिपऱ्यावर राजकारण करत आहेत त्यामुळे कुणाच्याही भूल थापांना बळी न पडता विकासाच्या बाजूने उभे राहा असं आवाहन आवाहन कराड यांनी केलंय यासोबतच बामणी येथील अमृता महिला बचत गटात सभागृह बांधून देण्याचं आणि भातांगळी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभा मंडपाचं उर्वरित काम लगेचच पूर्ण करण्यात येईल असे घोषित देखील केले यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे तालुकाध्यक्ष बनसी भिसे बाजार समितीचे माजी संचालक गोविंद नरहरे मुरुड ग्रामपंचायतीचे सदस्य वैभव सापसोड पांडुरंग बालवाड सुरेखा पुरी मारुती शिंदे अशोक बिराजदार सचिन साबदे रुपेश काळे बामणीचे सरपंच वैजनाथ दिवटे उपसरपंच संजय ठाकूर प्रताप पाटील आदिनाथ मुळे लक्ष्मण नगिणे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती उदयकुमार पाठक एमसीएन न्यूज रेणापूर